नमस्कार दादा, तुमचं नाव काय? माझं नाव बालाजशेखर शिंदे. शिक्षण? शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं माझं. सध्या काय करताय तुम्ही? सध्या माझे स्पर्धा परीक्षा तयारी चालू आहे. स्पर्धा परीक्षेची म्हणजे अधिकारी होण्याच्या ह्याच्यात? म्हणजे हा अधिकारी. आता हे तुमचा हा जो व्यवसाय आहे तो किती वर्ष जुना आहे? ते आपला 19 फेब्रुवारी 1630 पर्यंत तिथनं कलापी वर आलेला आहे. शिवाजी महाराजा काळामध्ये उमाजी नाईकांना काम करत. उमाजी नाईक शिवाजी महाराज. हा ओके. कलापी वर आलेला आहे. उमाजी नाईक आणि भरजी नाईक कोण आहे? भाऊभाऊ असतील. ओके. उमाजी नाईकांनी भाऊरूपीच सोंग घेऊन काय करत होते ते? प्रत्येक गावामध्ये जाऊन म्हणजे एकमेकांचं गोहेर एकमेकां म्हणजे गावामध्ये काय झालं काय नाही हा ते दुसऱ्या गावामध्ये करत होते. हा ओके. मग तिथनं काय लोक शिवाजी महाराज सुद्धा करत होते. हा तिथनं आपली कला म्हणजे आजोबा आजो पंजो तिथं अशी कला वर आलेली. म्हणजे आता ही 13-14 पिढी असेल तुमची? पिढी किती आहे? ओके. बरोबर आहे. बंद पडत आला. कसं याच्यामध्ये काय व्हॅल्यू नाही, लोक हुशार झाले. पहिले कसं लोकांच्या घरांमध्ये टीव्ही सिनेमा नव्हते, त्यांना त्यावेळेस लोकांना माहिती नव्हतं काय. बरोबर. लोक हुशार झाले त्या दिन. आता बंद होत चाललं सगळं. जग पहिलं ऑनलाईन होतं, सध्या जग आता ऑनलाईन असेल. जग हुशार झाले. तुमचं वय किती आहे आता सध्या? वय मला सध्या 24 चालू आहे. 24 सुरू आहे. तुम्हाला शासनाकडे काय अनुदान भेटते भोईरूपी हे करण्यासाठी? अनुदान काय नाही, आपलं खानदान दादा म्हणून करतो आपण. नाही अनुदान काही शासनाकडे भेटत नाही. पोलीस संरक्षण असं, पोलीस भरतीमध्ये काय असं आरक्षण आहे आपल्याला? फक्त 8.5% आरक्षण आहे. किती? 8.5% नाही 8.5% आरक्षण फक्त भोईरूपी लोकांना आहे की त्यात अनेक जाती आहेत? अनेक जाती आहेत. जोशी आला ते पिंगळा आला. हा म्हणजे 18 प्रकार जाती म्हणजे इंटीबी कास्ट आपली. हा त्यामध्ये 27-28 जाती. हा तरुण पिढी भरपूर शिकलेले. म्हणजे तुमच्या पिढी आता कास्ट मध्ये पण मुलं शिकायला लागले. भरपूर शिकले, भरपूर शिकले. म्हणजे बहुरुपयाचा व्यवसाय त्यांनी बंद केलाय. आता बंद केलाय. बऱ्यापैकी तुमच्यातली पण मुलं आता स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले. आणि उस्मानाबादमध्ये सध्या आमच्यातले 7-8 जण पोलीस मध्ये. ओके. अरे वा, छान छान. सोलापूर मध्ये दारूबंदी खाते लागलेला आहे. एक शहर म्हणून लागलेला आहे. सोलापूर मध्ये एक जिल्हा परिषद मध्ये एक लागलेला आहे. म्हणजे भरपूर म्हणजे नेव्ही मध्ये लागलेलं आहे. भरपूर ठिकाण लागलेलं आहे. म्हणजे तुमच्या आई वडिलांनी हा व्यवसाय जोपासला होता? आई वडिलांनी जोपासला होता. मग तुमचं आई वडील आता हे भाऊरूपीचं एक महिना करताय तुम्ही? एक महिन्यानंतर मग उदरनिर्वाह कसं करताय? एक महिना झाल्यानंतर गावकडे असतो. माझी स्पर्धा परीक्षा असते. काय काय घरकाम करत असते. घरकाम. शेती देन तुमची? शेती काय. मग परीक्षेची तयारी करताय? नाही मला काय म्हणायचं आहे, तुमचा हा समाज भोरूपी समाज कुठं असतो जास्त आढळून येतो काय? संपूर्ण महाराष्ट्रात आहे आपला समाज. महाराष्ट्रामध्येच आहे. आता अहमदनगर. हा अहमदनगर जिल्ह्यात घोडेगाव तिथे एक समाज आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तिथे एक समाज आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये समाज आहे. हा लातूर जिल्ह्यात आहे. म्हणजे मराठी पाहिजे. म्हणजे भांडवलाकडनं तुमचं सगळं अडतंय. मग तुमचं पिढी जात वगैरे काय असं? काहीच नाही. हाच धंदा? म्हणजे पूर्वी तुमचे 13 पिढ्या सगळ्या या बहुरूपीचा धंदा करूनच उदरनिर्वाह केले. त्यांचं शिक्षण सर त्यावर. मग ते राजे महाराज होते त्या काळी अनुदान देत होते का? वेतन अनुदान त्यावेळेस काय ते एवढं माहिती नव्हतं. त्यावेळेला चांगलं होतं. राजे महाराज आहे त्यांना भरपूर देत. मग मला काय आणखी एक विचारायचं आहे, तुम्हाला पोलीस ते अटक करत नाहीत बाबा? तुम्ही पोलिसाचं हे करता म्हणून काय तुमच्या लायसन्स असते? त्याला माहिती आहे लायसन्स असते. खानदानी आहे ते ओळखतात ते. मग असं फसवता येत नाही तुम्हाला? मला काय म्हणायचं आहे, पोलीस म्हणून जायचं आणि फसवायचं त्यांना? जातो आम्ही त्यांच्याकडे. त्यांच्या खात्यात काय काय चाललंय त्याची माहिती घेतो. नंतर त्यांच्याकडे संपर्क साधतो. मग काय झालं काय नाही. मग त्यांनी जरा थोडी भीती निर्माण होती त्यांच्या पुढे. मग काय ते लाज द्यायचा प्रयत्न करते. लाज मग ती आपण घेत नाही. ती आहेच त्यांना मार घेतो. सांगतो नंतर आम्ही बहुत कलावंत आहे. ते खुशीनं एक आदर आहे पण म्हणा. ओके ओके ओके. हा म्हणजे असं केलं होतंय. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला काय वाटतंय, बहुरूपी धंदा करावा की न करावा? राहिलं नाही. आर्थिक आर्थिक इन्कम जास्त नाही. पण चांगलं एक मनोरंजन होतंय लोकांचं. सगळ्या गोष्टी होत असतात पण ते नाही. आता आता लोकांना किंमत नाही या कलेची.
सिटी मध्ये तर दरवाजा बंदच असतो, मला इंटरेस्ट नाही अजिबात खेड्यात अजून थोडी.